स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा। आराम करा नो, लाज वाटते का? नाही एवढं वाटते, माफ करा। कोणी कोणी आडले हराम करा? दारू विकतोस गावात? नाही गावात दारू बंदी केल्या का? नाही माकडा दारू बंदी केल्या ना गावात? माझा मार खाला तरी सुधारलास का? दारू भी काही धंदा करताय? त्यांचा पंचनामा करून घ्या काका। आज एवढा करा, एवढ्या पावटी माफ करा का? आम्ही कधी तुमच्या पशी आलो का? कधी तक्रार माकडा बरं, एवढ्या पावटी, एवढ्या पावटी काका मैदान किती वेळा मारलाय? गाडीव बॉक्स होता माहिती का? गाडीव बॉक्स होता माहिती का? तू काय केलं सांग? ही कुठलं दारू कुठं आणलीस? दारू कुठं आणलीस सांग? पडदेश दारू येते आणली का? सर माग सर कुठलं दारू आणलीस? नाव सांग। पैसे तर आमच्याकडे कुठे आहेत? तोंडाला मस हे त्याचा पंचनामा करायला तासगाव तालुक्यातील सावर्डे मध्ये दारूबंदी असताना मार्शल कमांडोच्या मदतीने अवैध दारू साठा जप्त। सावर्डे गावचे सरपंच प्रदीप माने यांची माहिती। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावर्डे मध्ये कार्यरत असलेल्या मार्शल कमांडोने आज सावर्डे मधील तिघांचा पाठलाग करून अवैध दारू जप्त केली आहे। अलीकडच्या काही वर्षांपासून सावर्डे मध्ये दारू बंदी आहे। दरम्यान घटनास्थळी लगेचच पोहोचून सरपंच प्रदीप माने यांनी तासगाव पोलीस स्टेशनला फोन करून अमोल सदाकाळे, सदाशिव सदाकाळे व दत्ता चौगुले या तीन अवैध दारू साठेबाजांना पोलिसांच्या ताब्यात दिले। दरम्यान या घटनेबद्दल प्रदीप माने काय म्हणत आहेत ते ऐकूया। नमस्कार, मी लोकनिय सरपंच प्रदीप माने सावर्डे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आज गेले 3-4 दिवसापासून मार्शल कमांडो उत्तम काम करत आहेत। गावामध्ये विनामास फिरणाऱ्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येते, गुटखा विक्री करणाऱ्यांची कारवाई करण्यात येते, शिवाय विनाकारण टोळक्याने फिरणारे जे आहेत त्यांच्यावरसुद्धा या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आज अवैध दारू विकणारे काही तरुण चिंचणीहून सावडले येत असताना आम्ही त्यांना पळत ठेवून त्यांचा पाठलाग करून मार्शल कमांडोंच्या मदतीनं त्यांना पकडलं व त्यांच्या ताब्यात असणारा दारूचा बॉक्स आम्ही त्या तरुणांसहित पोलीस स्टेशनचे उप पोलीस निरीक्षक दराडे साहेब यांना तात्काळ बोलावून घेऊन त्याच्या ताब्यात दिलेले आहे। तर मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की एका बाजूला कोरोनाच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कमिटी काम करत असताना या ठिकाणी दारू असेल, मटका असेल, याच्याविरुद्धातसुद्धा आम्हाला लढावं लागतं, हे खरंच दुर्भाग्य आहे। मी या ठिकाणी एवढं सांगतो की प्रत्येक गावातील सरपंच व आपत्ती व्यवस्थापन कमिटीनं काम करत असताना कोरोनाबरोबरच अवैध धंदेसुद्धा पोपावत आहेत, याच्यावरसुद्धा अंकुश ठेवायला पाहिजे। धन्यवाद।
इकडे तिघा विकडे इथं खाली बसा खाली बस बर काय बघतोय सर माग इकडे कुठं आणलंय तुम्ही कुठे मिळालं तुम्हाला बॉक्स कुठे मिळालं बॉक्स मिळालं कुठं वाटत काय काका कामाला गेलतो वाशी तुम्ही का संकेत पाटील तासगाव।